तर विज्ञान परीक्षेबद्दल सर्वांच्या मनामध्ये कुतूहल आहे, त्याच्यानंतर उत्सुकता आहे, त्याच्यानंतर थोडीशी भीती सुद्धा आहे की परीक्षेला सामोरे जाताना आपण कसे सामोरे जायचे, तर त्याच्याबद्दल मी काही थोडं तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. नक्कीच तुम्ही त्याचा उपयोग परीक्षेला जाताना करू शकतात, जेणेकरून तुम्ही पास होऊ शकतात. तर मी आज तुम्हाला पहिल्यांदा मार्क्स जे आहेत, म्हणजे विज्ञान आणि गणित विषय याच्यामध्ये किती मार्क्स आवश्यक आहे त्याची माहिती देते. तर विज्ञान विषय जो आहे, विज्ञान विषयामध्ये प्रत्येकी भाग एक आणि भाग दोन असे भाग असतात. प्रत्येक भाग जो असतो तो 40-40 मार्कांचा असतो, आणि गणित विषय आहे त्याच्यामध्ये पण भाग एक आणि भाग दोन असे 40-40 मार्कांचे असतात. विज्ञान आणि गणित दोघं विषय मिळून 40 अधिक 30 असे एकूण 70 मार्क्स आपल्याला पासिंगसाठी आवश्यक असतात. म्हणजे तुम्हाला जो प्रत्येक विषय आहे त्या प्रत्येक विषयामध्ये 25 मार्क्स हे मिळवणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर काही काहींच्या मनात असं येत असेल की आपण मग एक तर प्रॅक्टिकल दिलं की पास होऊन जाऊ, किंवा मग थेरी दिली, थेरी पेपर लिहिले की आपण पास होऊ, तर तसं नाही आहे. तुम्हाला दोघही परीक्षा देणे आवश्यक आहे. जसं प्रात्यक्षिक परीक्षा ही 20 मार्कांची असते, ती पण तुम्हाला देणं आवश्यक आहे. आणि थेरी पेपर जे असतात ते 40 आणि 40 80 मार्कांचे असतात, ते सुद्धा तुम्हाला देणे आवश्यक आहे. त्याचं हे वेटेज मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला दोघही परीक्षा, लेखी आणि प्रात्यक्षिक, दोघही देणे गरजेचे आहे. चला तर मग आपण पहिल्यांदा जाणून घेऊया की विषय वाईज प्रत्येक भाग एक आणि भाग दोन याचं मी तुम्हाला भारांश सांगणार आहे. तर प्रथम विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक तुम्हाला प्रकरणानुसार मी गुण सांगणार आहे. तर पहिलं प्रकरण आहे भाग एक मधील गुरुत्वाकर्षण. तर त्याचे जे गुण आहेत ते गुण आहेत 3 गुण आहेत आणि विकल्पासह 5 आहेत. दुसरं प्रकरण आहे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, गुण 4 आहेत आणि विकल्पासह 6 आहेत. तिसरं प्रकरण आहे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, याचे 5 गुण आहेत आणि विकल्पासह 7 आहेत. विद्युत धारेचे परिणाम 5 गुण आहेत, विकल्पासह 7 आहेत. उष्णता 3 आणि विकल्पासह 5 गुण आहेत. त्याच्यानंतर 6वं प्रकरण आहे प्रकाशाचे अपवर्तन, तर त्याचे गुण 4 आहेत आणि विकल्पासह 6 आहेत. 7वं प्रकरण जे आहे ते भिंगे व त्यांचे उपयोग, गुण 4 आहेत आणि विकल्पासह 6 आहेत. त्याच्यानंतर 8वं प्रकरण जे आहे ते धातू विज्ञान आहे, गुण त्याला आहेत 3 आणि विकल्पासह 5 आहेत. त्याच्यानंतर 9वं प्रकरण आहे कार्बनी संयुगे, गुण 5 आहेत आणि विकल्पासह 7 आहेत. त्याच्यानंतर 10वं प्रकरण आहे अवकाश मोहिमा, त्याचे गुण 4 आहेत आणि विकल्पासह 6 आहेत. असे एकूण आपले जे गुण आहेत ते 40 मार्कांचे असतात आणि विकल्पासह 60 मार्कांचे गुण आपल्याला आवश्यक असतात. त्याच्यानंतर विज्ञान तंत्रज्ञान भाग 2 याच्या भागासंबंधी मी प्रकरण वाईज तुम्हाला भारांश सांगतो गुणांचा. त्याचं प्रकरण पहिलं आहे आनुवांशिकता व उत्क्रांती, गुण 3 विकल्पासह 5. प्रकरण दुसरं सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1, गुण 4 विकल्पासह 6. त्याच्यानंतर प्रकरण तिसरं आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2, 5 गुण विकल्पासह 7. त्याच्यानंतर चौथं प्रकरण आहे पर्यावरणीय व्यवस्थापन, 5 गुण विकल्पासह 7. 5वं प्रकरण आहे हरित ऊर्जेच्या दिशेने, 4 गुण विकल्पासह 6. प्राण्यांचे वर्गीकरण, 4 गुण 6 विकल्पासह. 7 प्रकरण आहे ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची, 4 गुण 6 विकल्पासह. 8वं प्रकरण आहे पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान, 4 गुण 6 विकल्पासह आहेत. 9वं प्रकरण आहे सामाजिक आरोग्य, 4 गुण 6 विकल्पासह आहे. त्यानंतर 10वं प्रकरण जे आहे ते आपत्ती व्यवस्थापनाचं आहे, त्याच्यामध्ये 3 गुण आहेत आणि 5 हे विकल्पासह आहेत. त्याच्यानंतर आता हे झालं तुमचं प्रकरण वाईज, म्हणजे प्रत्येक भाग एक आणि भाग दोन मध्ये प्रकरण वाईज आपण कोणत्या प्रकरणाला किती गुण द्यायचे विकल्पासह आपण हे जाणून घेतले. आता त्याच्यानुसार तुम्ही प्रकरणांची तयारी करायची आहे, ठीक आहे. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सांगते. तर प्रश्नपत्रिकेला आपल्या हातामध्ये प्रश्नपत्रिका जेव्हा मिळते तेव्हा प्रथमतः आपण प्रश्नपत्रिकेचं अवलोकन करायचं आहे. म्हणजे प्रथम जे पेज असतं त्याच्यावरती आपल्याला काही सूचना दिलेल्या असतात, त्या सूचनांचं अगदी व्यवस्थित पालन करायचं आहे, त्या सूचना समजून घ्यायच्या आहे
आणि मग त्याच्यानंतर आपण पेपर सॉल्व करायला सुरुवात करायची आहे. सूचनेमध्ये पहिली सूचना जी असते ती सूचना आहे सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक असतात. त्याच्यानंतर दुसरी सूचना आहे गणक यंत्राचा तुम्हाला वापर करता येणार नाही, म्हणजे कॅल्क्युलेटरचा वापर तुम्हाला करता येणार नाही. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न जो आहे, तिसरी सूचना जी आहे ती प्रश्नाच्या उजवीकडील जी संख्या असतात ते त्या प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवतात, म्हणजे त्या प्रश्नाला किती मार्क्स दिलेले आहेत हे तुम्हाला त्याच्यावरून कळतं. त्याच्यानंतर चौथी सूचना जी आहे बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर, म्हणजे पहिला प्रश्न जो आहे अ त्याच्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला चार पर्याय दिलेले असतात 1 2 3 4. तर आता इथे ही सूचना खूप महत्वाची आहे. इथे तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की उत्तर जेव्हा लिहितात तुम्ही तेव्हा उत्तरामध्ये त्या बहुपर्यायीचा तुम्हाला क्रमांक लिहायचा असतो. जसं की समजा आता तुम्हाला वाटलं बहुपर्यायी मध्ये पहिला क्रमांक बरोबर आहे तर तिथे तुम्ही एक नाव लिहून फक्त पहिला पर्याय तिथे लिहायचा आहे. जर तुम्हाला असं वाटलं की पहिला पर्याय बरोबर नाही आहे, दुसरा पर्याय बरोबर आहे, तर मग तुम्ही तो पहिला पर्याय खोडून दुसरा तिथे लिहितात, तर तसं करायचं नाही आहे. तिथे तुम्हाला जर तुम्ही दुसरा पर्याय लिहिला तर तिथे तुम्हाला गुण मिळणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. प्रथम प्रयत्न तस जे तुम्ही लिहिलेलं असेल जो पर्याय योग्य असेल त्यालाच तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. याची जी खबरदारी आहे सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे, कारण विद्यार्थी जे असतात इथे चूक करतात. पर्याय क्रमांक तिथे तुम्हाला लिहायचा आहे, पूर्ण विधान लिहायचं नाही. आणि योग्य पर्याय पहिल्याच प्रयत्नात जे लिहितील त्यांना तिथे मार्क्स मिळणार आहे. त्याच्यानंतर पुढची सूचना आहे जिथे आवश्यक आहे तिथे आकृत्या काढायच्या आहेत. त्या काही ठिकाणी आकृत्या दिलेल्या असतात त्यांना तुम्हाला काय करायचे असतात, मार्क्स द्यायचे, नावं द्यायचे असतात. काही तक्ते दिलेले असतात तिथे ते तुम्हाला पूर्ण करायचे असतात. तर अशा प्रकारे तुमचा ह्या ज्या सूचना आहेत ह्या सूचनांचं पालन तुम्ही करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपण जाऊन घेऊया भाग एक जो आहे, भाग एक आणि भाग दोन दोघांसंबंधी ज्या सूचना आहेत त्या आपल्या सारख्याच आहेत. तर एकूण आपली जी प्रश्नपत्रिका असते त्याच्यामध्ये एकूण चार प्रश्न असतात. प्रश्न पहिला जो असतो त्याच्यामध्ये दोन भाग असतात, ए आणि बी. प्रश्न पहिला जो आहे त्याच्यामध्ये अ जो आहे त्याच्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न असतो, वस्तुनिष्ठ प्रश्न असतो हा, याच्यामध्ये तुम्हाला पर्याय निवडायचे असतात. तर बहुपर्यायीमध्ये प्रश्नाचं जे स्वरूप आहे योग्य पर्यायाचं वर्णाक्षर लिहिणे, जी तुम्ही आताच तुम्हाला सूचनांमध्ये सांगितलं की कशा प्रकारे तुम्हाला वर्णाक्षर लिहायचं आहे. इथे माहिती म्हणजे तुम्ही जी मार्गदर्शक सूचना आहे ते काय आहे इथे, तर तुम्ही योग्य पर्याय लिहायचा आहे, खाडाखोड करायची नाही, योग्य वर्णाक्षर तिथे लिहायचा आहे. तर हा जो पहिला अ आहे ए आहे त्याला एकूण 5 गुण असतात. वस्तुनिष्ठ प्रश्न असल्यामुळे प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न पहिल्यातील ब जो असतो तो पुढील प्रश्न सोडवा. तर याच्यामध्ये एकूण जे प्रश्न असतात ते 7 प्रश्न असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे असतात. मग आता हे प्रश्नांचं स्वरूप कसं असतं, तर ह्या प्रश्नांचं स्वरूप सुद्धा वस्तुनिष्ठ असतं. मग याच्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न सोडवायचे असतात ते जाणून घेऊया. तर पहिल्यांदा त्याच्यामध्ये सहसंबंध ओळखा असतो, त्याच्यानंतर जोड्या लावा असतो, विसंगत घटक ओळखा असतो, त्याच्यानंतर कार्य लिहा असतो, त्याच्यानंतर एकक लिहा असं असतं, त्याच्यानंतर पूर्ण फुल फॉर्म लिहा असं प्रकारचा प्रश्न असतो. त्याच्यानंतर काही असे प्रश्न असतात की आपल्याला एखादं उदाहरण, दोन उदाहरणं लिहायची असतात किंवा एका शब्दामध्ये त्याचं उत्तर लिहायचं असतं, अशा प्रकारचे प्रश्न जे असतात ह्या प्रश्न पहिला ब मध्ये असतात. तर इथे तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे, तर इथे तुम्हाला काळजी घ्यायची आहे की आपल्याला सूचना काय दिलेली आहे ती योग्य वाचायची आहे आणि त्याच्यानुसार आपण त्या सूचनेचं पालन करायचंय. म्हणजे जसं चुकी बरोबर लिहिलेलं असेल तर तुम्हाला तिथे चुकी बरोबरच लिहायचं आहे. सत्य असत्य दिलेलं असेल तर सत्य असत्य हा शब्द वापरायचा आहे तिथे. म्हणजे अनावश्यक जे माहिती आहे ती टाळायची आहे आणि योग्य सूचनांचं पालन करून तुम्हाला तिथे उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर जाऊया प्रश्न दुसऱ्याकडे. प्रश्न दुसरा जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोन भाग असतात, भाग अ आणि भाग ब. तर भाग अ जो असतो तो शास्त्रीय कारणे द्या असतो,
त्याच्यामध्ये तुम्हाला तीन शास्त्रीय कारणे दिलेली असतात, त्याच्यापैकी दोन शास्त्रीय कारणे तुम्हाला लिहायची असतात। तर ह्या ज्या प्रश्नाचा प्रकार आहे तर हा लघुत्तरी प्रश्न प्रकारामध्ये येतो। आणि याचं जे स्वरूप आहे तर त्याचं स्वरूप असं आहे की आपल्याला तिथे शास्त्रीय कारण लिहायचं असतं। आता इथे मार्गदर्शक सूचनेमध्ये आपल्याला एक काळजी कोणती घ्यायची आहे, तर काही काही जे शास्त्रीय कारण लिहायचे असतात त्याच्यामध्ये आपल्याला मुद्दे लिहायचे असतात। तर काही शास्त्रीय कारणांमध्ये चार मुद्दे असतात, काहींमध्ये दोन मुद्दे असतात, आणि काही काही शास्त्रीय कारणांमध्ये एकाच मुद्द्यामध्ये आपलं उत्तर संपत। तर इथे तुम्ही शास्त्रीय कारण काय वापरलेलं आहे आणि कसं उत्तर लिहायचं आहे तर ते तुम्ही तिथे समजून घ्यायचं आहे, आणि त्याच्यानुसार मुद्द्यांच्या स्वरूपामध्ये तुम्हाला ते शास्त्रीय कारणाचं उत्तर लिहायचं आहे। त्याच्यानंतर आता इथे पण शास्त्रीय कारण जे आहे ते पर्टिक्युलर या प्रकरणावरती त्या प्रकरणावरती येणार नाही आहे, तुम्हाला पूर्ण जे प्रकरण आहे म्हणजे शास्त्रीय कारणच राहणार आहे। हा दुसऱ्यातला अप्रश्न जो आहे तो सर्व प्रकरणांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। मी तुम्हाला सुरुवातीलाच प्रकरण वाईज गुणांचं भारांश सांगितलेला आहे, विकल्पासह सांगितलेला आहे, त्याच्यामुळे ते तुम्ही नोंद घ्यायची आहे। त्याच्यानंतर राहिला प्रश्न दुसरा ब, याच्यामध्ये पुढील प्रश्न सोडवा आहे। याच्यामध्ये आपल्याला एकूण पाच प्रश्न असतात आणि पाच प्रश्नांपैकी आपल्याला तीन प्रश्न सोडवायचे असतात। तर हा जो प्रश्न आहे याचं स्वरूप सुद्धा लघुत्तरीच असतं। त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं मग, तर ह्या प्रश्नामध्ये आपल्याला ओघ तक्ता पूर्ण करायचा असतो, म्हणजे तक्ता दिलेला असतो। जसं एक्झाम्पल आहे पर्यावरणाच्या ऱ्हासाची कारणे लिहा, मग चार बॉक्स दिलेले असतात, किंवा मग सजीवांच्या उत्क्रांती ची कारणे किंवा सजीवातील घटक ओळखा, तर तिथे आपल्याला काही बॉक्स दिलेले असतात ते पूर्ण करायचे असतात। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आहे की काही मार्ग स्पष्ट करा, चित्रांचं निरीक्षण करा आणि चित्रांचं निरीक्षण करून योग्य उत्तर लिहा। त्याच्यानंतर एक उदाहरण देऊन स्पष्ट करा, व्याख्या लिहा, काही समीकरणं दिलेली असतात आपल्याला रासायनिक समीकरणं पूर्ण करायची असतात, तर अशा प्रकारे हा दुसरा ब प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे। याच्यामध्ये आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, तर इथे सुद्धा आपल्याला तीच काळजी घ्यायची आहे की मुद्देसूत उत्तर जे आहे ते आपल्याला तिथे दिलं गेलेलं पाहिजे। जर तुम्ही मुद्देसूत उत्तर लिहिलेलं असेल तर कमी लिखाणामध्ये तुम्हाला योग्य मार्क म्हणजे अगदी पूर्ण मार्क तुम्ही घेऊ शकतात, म्हणजे भारूडभरती अनावश्यक लिखाणापेक्षा एकच मुद्देसूत उत्तर आहे, चौकट असेल त्या चौकटीमध्ये योग्य शब्द जर लिहिला तर तुम्ही पूर्ण मार्क तुमचे तिथे तुम्हाला घेऊ शकतात, मिळू शकतात। त्याच्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे, तर हा प्रश्न पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा, एकच प्रश्न असतो, याच्यामध्ये एकूण आठ प्रश्न असतात, त्या आठ प्रश्नांपैकी आपल्याला पाच प्रश्न सोडवायचे असतात। हा जो प्रश्न आहे याचं स्वरूप दीर्घोत्तरी आहे, याच्यामध्ये आपल्याला उदाहरणासह स्पष्ट करा या प्रकारे असतात। जसं एक्झाम्पल संमिश्रे म्हणजे काय, उदाहरणासह स्पष्ट करा आणि त्यातील घटकांचं पर्सेंटेज किंवा टक्केवारी लिहा, याप्रमाणे तुम्हाला लिहायचं असतं। मग तिथे तुम्हाला काय लिहायचं असेल, संमिश्रची व्याख्या लिहायची, त्याच्यानंतर त्याच्यातील घटक कोणकोणते आहेत, तांबे पितळ आहे, त्यांच्यातील जे घटक आहे त्यांचं तिथे टक्केवारी आपल्याला लिहायची आहे। त्याच्यानंतर संकल्पना स्पष्ट करायच्या, ज्या काही संकल्पना दिलेल्या असतील त्याचं स्पष्टीकरण आपल्याला तिथे लिहायचं असेल, किंवा एखादा परिच्छेद दिलेला असेल तो परिच्छेद आपल्याला पूर्ण करायचा आहे, वरती आपल्याला त्याचे पर्याय दिलेले असतील तर योग्य पर्याय घ्यायचा आणि त्या परिच्छेद काय करायचा आहे, त्या परिच्छेदामध्ये आपल्याला लिहायचा आहे आणि तो परिच्छेद पूर्ण आपल्याला पुन्हा लिहायचा आहे। त्याच्यानंतर आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि आकृतीच्या निरीक्षणावरून आपल्याला उत्तरं लिहायची आहे। पुन्हा अजून एखादी आकृती दिलेली असेल त्या आकृतीमध्ये आपल्याला योग्य नावाला त्याची नावं लिहायची आहे। जसं की उपग्रह, मग आता सॅटेलाइट सोडतात तर कृत्रिम उपग्रह आहेत दिलेले, तर प्रक्षेपक त्यांचे लिहायचे असतात, आणि दळणवळण उपग्रह आहे तर त्याच्यासाठी कोणता प्रक्षेपक वापरला जातो, त्याच्यानंतर दूरसंचार हा उपग्रह आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता प्रक्षेपक वापरला जाईल, तर या प्रकारे आपल्याला, किंवा प्रक्षेपक दिलेला असेल तिथे त्याच्यासाठी तुम्ही कोणता उपग्रह वापरू शकतात, तर या प्रकारे तुम्हाला तक्ता दिलेला असेल त्या तक्त्यामध्ये योग्य शब्द लिहायचा आहे आणि आपला तो तक्ता पूर्ण करायचा आहे। याच्यामध्ये पण आपल्याला जी काळजी आहे, तर एकूण गुण जे आहे याला 15 असतात आणि अवलोकन करायचं आहे आकृतीचं, तक्त्याचं, आणि योग्य उत्तर तिथे लिहायचं आहे।
त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौथा, याच्यामध्ये पुढील प्रश्नांची उत्तरे द्या असा हा एकच प्रश्न असतो आणि एकूण दोन प्रश्न असतात, त्याच्यापैकी आपल्याला एक प्रश्न हा सोडवायचा असतो आणि ह्या प्रश्नाचं स्वरूप जे आहे ते दीर्घोत्तरी आहे। याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की चुकीची आकृती दुरुस्त करून लिहा, त्याच्यानंतर स्पष्टीकरण करा, वर्गीकरण करा, तसेच किंवा परिच्छेद दिलेला असेल त्याच्यावर काही आधारित प्रश्न विचारलेले असतील त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची असेल। तर हा जो प्रश्न असतो एक प्रश्न सोडवायचा असतो, तर एका प्रश्नाला आपल्याला पाच गुण असतात। तर प्रश्नामध्ये पहिला किंवा दुसरा असेल त्याच्यामध्ये आपल्याला काही उपप्रश्न पाच दिलेले असतील किंवा चार असतील, तर त्याच्यामध्ये आपल्याला काही उदाहरणं दोन लिहायची असतील, तर त्याच्यानुसार त्या मार्कांचं तिथे काय केलेलं असतं, वर्गीकरण केलेलं असतं। तर आता इथे सुद्धा तुम्हाला मार्गदर्शक सूचनेमध्ये त्याचं काय आहे की तुम्हाला विचारपूर्वक तुम्हाला तिथे उत्तर लिहिणं गरजेचं आहे। हा असा झाला एकूण पाच मार्कांचा प्रश्न। असे आपण विज्ञान एक आणि दोन साठी आपण मार्गदर्शक सूचना तुम्ही या अवलंब करू शकतात आणि चांगल्या प्रकारे यश मिळवू शकतात। तर ह्या ज्या सूचना ही नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील आणि या सूचनांचं पालन तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला यश जे आहे ते मिळू शकाल आणि मिळवू शकाल आणि पास। याचबरोबर आपल्याला अशी आशा आहे की पूर्ण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप लक्षात आलं असेल। एक मुद्दा सांगायचा राहिला तो म्हणजे प्रश्नपत्रिकेसोबत 20% भारांश जो असतो, 20% गुण जे असतात ते आपल्या पूर्वज्ञानावर आधारित असतात। जसे की सांगा बघू, आठवा बघू, हे तुम्हाला माहिती आहे का, त्याच्यानंतर काही कृती असतात, थोडं आठवा, या प्रकारचे 20% गुण हे पाठ्यपुस्तकावर असतात। तर नक्कीच आपण याचा उपयोग करून घ्यायचा आहे आणि परीक्षेत घवघवीत यश मिळवायचे आहे आणि विज्ञान व तंत्रज्ञान विषयामध्ये चांगले गुण मिळवून पास व्हायचं आहे। सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक, धन्यवाद।